नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय मराठी मराठी विषयामध्ये आज आपण निबंध लेखन म्हणजेच ॲसे रायटिंग शिकणार आहोत मुलांनो निबंधाचा प्रश्न हा मराठी विषयामध्ये विचारला जातोच निबंध लेखनाचा प्रश्न हा दहा किंवा पंधरा गुणाचा असतो तेव्हा निबंध लेखनाचा सराव हा हवाच निबंध लेखनामध्ये मनातले विचार चांगल्या पद्धतीने दिलेल्या विषयावर कसे मांडता येईल यासाठी खालील सूचना लक्षात घेऊन मगच निबंध लिहिणार आहोत एक निबंधाचा विषय प्रथम नीट समजावून घ्या निबंध लिहिताना आकर्षक सुरुवात व परिणामकारक शेवट हा हवाच निबंधाचा विस्तार मुद्देसूद झाला पाहिजे आपला विषय मांडताना म्हणी वाक्यप्रचार कवितेच्या ओळी सुभाषित यांचा वापर करावा निबंध लिहिताना खोडाखोड गिचमेड लेखन नको सुवाच्य सुटसुटीत हस्ताक्षर व टाकटीपपणा हा निबंध लेखनामध्ये हवा चांगल्या निबंधाच्या पुस्तकांचे वाचन करा या पुस्तकातील सर्व निबंध नीट वाचून काढा निबंधाचा विषय स्पष्ट करण्यासाठी उदाहरणे देणे हे आवश्यक आहे उदाहरणार्थ माझी आजी हा निबंध असल्यास आजी का आवडते त्यासाठी योग्य उदाहरण हवे म्हणजे जेव्हा आई रागवते मारते तेव्हा आजी जवळ घेते गोड लाडू देते अशा प्रकारे उदाहरण स्पष्टीकरण हे निबंध लेखनामध्ये हवे माझी आजी निबंधाची आकर्षक सुरुवात करताना आजी माझी माय जशी दुधावरची साय अशा प्रकारे करावी माझी आजी याच निबंधाचा चांगला शेवट करताना एखादा सूचक प्रश्न विचारू शकता उदाहरणार्थ अशी मायाळू ममताळू आजी कुणाला बरी आवडणार नाही असा निबंधाचा चांगला शेवट करावा वरील दिलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा व चांगल्या सुवाच्य चा अक्षरात निबंध लिहा निबंधाचा विषय पहा माझी शाळा हा निबंध लिहिताना आकर्षकाची सुरुवात व शेवट कसा केला आहे तो आपण पाहणार आहोत बघा माझी शाळा ही आवडते मज मनापासून ही शाळा लावी ते जसा माऊली बाळा खरंच मला माझी शाळा मनापासून आवडते माझ्या शाळेचे नाव शारदा विद्यामंदिर आहे माझी शाळा खूप छान आहे शाळेची इमारत खूप मोठी आहे प्रत्येक मजल्यावर मोठ्या वर्गखोल्या आहेत प्रत्येक वर्गात भरपूर हवा व प्रकाश येतो शाळेच्या सभागृहात सभा व विविध कार्यक्रम होतात अनेक समारंभही होतात तसेच वार्षिक स्नेहसंमेलनही होते शाळेतल्या ग्रंथालयात खूप पुस्तके आहेत मी रोज थोडा वेळ तरी ग्रंथालयात जातो पुस्तके वाचतो शाळेत उत्तम प्रयोगशाळा आहेत शाळेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा स्पर्धाही होतात शाळेला लागूनच मोठे मैदान आहे तेथे आम्ही कवायत व अनेक मैदानी खेळ खेळतो माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूप चांगले शिकवतात सर्वांवर माया करतात आमचे मुख्याध्यापकही खूप प्रेमळ आहेत आम्हाला ते शिस्त प्रामाणिकपणा व देशप्रेम याचे धडे देतात अनेक स्पर्धांमध्ये दे भाग घेण्यासाठी उत्तेजन देतात शाळेत जाण्याचा मला कधीच कंटाळी येत नाही घराप्रमाणेच मला शाळा आवडते माझ्या शाळेतील विद्यार्थी अनेक क्षेत्रात पुढे गेलेले आहेत मला माझ्या शाळेचा फार अभिमान वाटतो मुलांनो या निबंधलेखनामध्ये आकर्षक अशी कवितेच्या ओळी घालून सुरुवात केलेली आहे व परिणामकारक शेवटही केला आहे या निबंधलेखनामध्ये सुटसुटीत हस्ताक्षर व देखील आहे ते निबंध निबंधलेखन कसं करावं हे तुम्हाला समजलंच असेल धन्यवाद